हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. कशी असतात? बरी असत नाही? सगळी बरीच राहत, मस्त राहत. तर आम्ही बी बरी असा, एकदम मस्त अशी. तर आज नी मंगळार आणि काल झाली होळी. काल झाली इन सेन्स काल नी आमच्या हंगा होळी झाली आणि सगळ्या इव्हेंट्स बी खरं आशिले ते काल झाले. बट आमच्या घरा सावड्ड्या नी आज होळी. तर सगळी सकाळी हांवें फोन केल्लो, सगळी बिझी असा होळयेक. तर आमच्या ते बरी मज्जा येता होळयेक. तर सगळी असा घराकडे, बोवाळ चालू आशिल्लो. हांवें सकाळी फोन केल्लो माक, तेन्ना मा बी सांगतली सगळं. सकाळी लोक भुरगीं खंय सकाळी उठून लागलेली, सातांकच बोवाळ मारपाक असतात. सो आयज आमच्या थंय होळी, काल हांगासर झाली. काल झालं होळयेचो नेट आणि आय होप तुम्ही माझं कालचं होळयेचो व्लॉग जो असा पण तो पहिला असतलो आणि अशी आशा करता की तुमकां आवडली बी असतली म्हणून. तर आयज मंगळार आणि आयज नी काय ना, जस्ट एक रँडम व्लॉग तुमच्या खातीर. खूप दीस झाले नी तुमच्या खातीर रेसिपीज अँड ऑल हांव सगळी शेअर करताले. कंटिन्यू या दिसा खूपश्यो रेसिपी बी शेअर केल्यो. तर आयज म्हटले ब्रेक घेऊया. तुमकां बी डेली डेली रेसिपी पळोवन बोर झालो असतलो आणि हांव बीन बोर झाले सदां सदां रेसिपी दाखोवन. तर म्हटलं आयज एक जस्ट अ रँडम डे, म्हटलं माझं डेली व्लॉग, डेली रुटीन जो असा पण तो तुमच्या वांगडा शेअर करूया म्हणून. तर नी आता झाले सकाळची 11:30, दंपार जावपाक आयली. तर 11:30 झाल्या आणि जस्ट हांव न्हावून धुवून आयला. रांदपाची तयारी, फाटल्यान देवाची पूजा बी झाल्या, तुम्ही पळोवपाक शकता. आणि सकाळ फुडेंच हो आपल्याले सगळे काम करून मागीर वता. तर पूजा बी सगळी चालली असा आणि जे जे माझे किती मॉर्निंग रुटीनचे काम असेल ते बी झाले. आता रांदपाचा प्रोग्राम, नॉन व्हेज आयज ट्यूजडे. तर आणि काल तुमच्या खातीर व्हेज थाली जी हांवें म्हणजे दाखयली तुमकां करून, व्हेज थाली जी हांवें शेअर केली पहिली, तितूंतलेच आयटम जे आसा पण ती खूप उरल्या, खूप आयटम करप झाले न्ही. सो एट अ टायम इतले खावप बी जायना. तर खुबशे आयटम जे आसा ते आसात आणि नॉन व्हेज आयज पळोवया किती करपाचे ते. नुस्तेकार बी येऊन गेलो, नुस्तें घेऊना हांवें, किती फ्रिजान आसा माझे कडेन. बांगडे आणि सुंगटां जी आसा पण ती आसा फ्रिजान, सो त्या लागून घेऊना. तर या हांव आता किचनान रांदपाचे तयारी जी आसा पळय ती करता आणि जे जे किती आयच्या दिसा शूट जातले पळय ते तुमच्या वांगडा शूट करून मागीर तुमकां दाखयता. तर नी आता दनपारची झाल्या 12:15 आणि माझे जेवण जे आसा पण ते ऑलमोस्ट रेडी असा. रेडी इन सेन्स आयज करपाचे काय नाशिल्ले, जसे तुमकां हांवें सांगले कालचे नी व्हेज थालीचे खूप किती असे आयटम असा जे उरल्या, खूप नी सगळेच उरल्या. तर ही पळयात भाजी कालची. सो इतली भाजी उरल्या ती हांवें आता गरम केल्या. त्याच्या नंतर जे हांवें सजी केली पळय ती सजी, ती दाट झाली. आता तितून मातशें दूद घालून परत ती गरम करता. राती गरम केली हांवें. आणि हे पळय तोराची उड्डमेथी जी केली पळय ती बीन आसा हांगासर. व्हेज न्ही ते म्हाज्यात कळ्या पडटा, हो चड खावपाक पळयना व्हेज बीन. इतले सगळे जेवण आसा आनी कितें करूं अशें म्हणून हांवें करुना, ते फ्रिजान दवरले की ना मागीर भायरच पडटा. तेका लागून हे शीत, शीताक तांदूळ घातले, शीतान म्हटल्यार शिजले ऑलमोस्ट, गरम करपाक दवरले, फ्रिजान दवरलेली काल काढून. रातचे काम आमचे जेवप जायना न्ही, तेका लागून मागीर जेवण न्ही तशेंच उरता एक टायमाक. आनी आमचे किती जाता ते जेवप न्ही एकूच टायम जाता, म्हणजे आम्ही दनपारचीच जेयता, रातची शीत जेयना न्ही. सो त्याच्या वांगडा किती भाजी जा दाळ किती करता पळय न्हू ती बी तशीच उरता. कालची दाळ आणि दोघांनी आम्ही दनपारा खाल्या तितली, बाकीची सगळी काढून फ्रिजान दवरलेली असा. हांवें एकदा फ्रिजान दवरली न्ही तशीच उरता आणि मागीर ती खावपाक बेजार येता, मागीर ती भायरूच उडोवपाची. आणि मेन म्हटल्यार किती जाता की म्हाका न्ही कमी करपाक कळत ना. हांव खूप ट्राय करता की हांव थोडेशे करतले म्हणून. आणि थोडे करपाक बी वता, पण ते कसे चढ जाता खबर ना. कितले थोडे जर केले न्ही चढच जाता माझे कडे. आता हे पळयात तुम्ही हांगासर गोडशे जे आसा पळय ना, जी काल हांवें सजी केली पळय पळयात इतली. आता मोर देन हाफ अशे लोकडे ही भरून न्ही खीर उरल्या आणि त्याच्या भायर न्ही आम्ही खाल्ली. आणि सो हेणे बारीक वाट्यो ज्यो असता पण ते दोन वाटी खाली दनपारां, आणि सांची खाली, सांची च्या करून आशिल्ली आणि हांवें दनपारां खावन आशिल्ली सो सांचीच खाली. ते इतले खावन बीन न्ही पळय इतली खीर उरल्या, म्हणल्यार तुम्ही चिंता कितले कमी म्हणून करपाक गेले न्ही चडच जाता म्हाजे कडेन. सो ते उरला, ते आता जेवन सगळे आसा पण ते सोपून घेतात आणि माझे शीत झाले, शीत वाईट आणि मागीर मेळटा तुमकां. तुमकां न्ही हांवें एक 10-15 दीस पयलीच्या व्हिडिओ दाखयले पळय की न्ही हांव घरा असतान ह्यो बॉटल कॅप्स जे आसता पळय न्ही त्यो घेवन आयला म्हणून. त्यो पिशव्यान घालून हाडलेले पळय न्हू ते तशी आशिल्ल्यो, त्यो न्ही आयज हांवें फायनली धुल्या. एक्च्युली न्ही म्हाका DIY करपाक लागून ते कॅप्स आशिल्ले बॉटल कॅप, सो ताका लागून हाडलेले हांवें.
ती उनी आयज हांवें धुवन घेतले तशेंच आशिल्ल्यो. धुवपाक जाय करपाक जाय हेंच मायंडान आशिल्लें, बट टायमूच एडजस्ट जायनाशिल्लो. सो फायनली न्ही हांवें आयज ह्यो धुवन घेतल्यो. आयज चड जेवणाचें हेजें तेजें कांय टेंशन नाशिल्लें न्ही ताका लागून. आनी अशें चिंतलां की आयज न्ही हांव हें कंप्लीट करतलें म्हणून. कंप्लीट न्ही जाल्यार एटलीस्ट स्टार्ट तरी म्हाका हें करपाकूच जाय आयच्या दिसा भितर. पळोवया कशें कितें जाता तें. बट चिंतलां हांवें की स्टार्ट करतलें म्हणून धुवन बीन ह्यो काडल्या. आनी कितें त्यो अशे सांबाळून दवरलेले बॉटल्स कांय ना न्ही, त्यो अश्यो करून पडलेल्यो हांगा थंगा. सो तेंचे ते हांव कॅप्स जी आसा पळय ती काडून घेवन येयल्या. तर तेंकां माती बिती खूब आशिल्ली, तीच न्ही आतां हांवें मातशें धुवन निवळ केल्या. त्यो एक सारकी केल्या एक उलटी जाता. तुनी आतां हांव हांगासर मातशें न्ही तेजें उदक न्हिसतपाक लागून घालता. अशें दवरलेलें उदक तितूं भितरूच उरता न्ही, म्हणून मातशें उल्टें करून घालता. सुकपाक जाय त्यो ओल्यो, कांय कामाच्यो ना. सो ह्यो बॉटल कॅप्स जे आसा पळय त्यो हांवें सगळें धुवन हांगासर घातल्या. एक्चुली कितें खबर आहा, त्यो मातयेन पडलेली न्ही, सो तेंकां चिकोल जाला. आनी हांवें कितें केलें, इतल्यो बी हांव अशें करून निवळ करपाक वचना. मातसो म्हळ्यार चिकोल बी असो भितर आसा पळय तो आसा, कांय फरक ना. मागीर म्हणून म्हाका हांकां पेंट करपाक जाय. सो कित्याक ते खूब कलराचे आसा न्ही अशें म्हणून. सो ताका लागून हांवें हें सुकोवन घेतलें. जस्ट मातशें वयल्या वयर उदकांतल्यान घालून मातसो वयल्या वयर ब्रश मारलो आनी धुवन घेतल्या. आतां त्यो सुकोली, मागीर जेवन बीन सांजचें मागीर पळोवया हांचें कशें कितें करपाचें तें. दाखयता मागीर तुमकां इफ सपोज आयज केलें जाल्यार. आनी हेका पळयात, आयज सामको पर्वतार चडला तो, जस्ट आयला. आनी पळय एग जालें, आतां जेवया मरे. सो एग जालें, जस्ट आयला आनी गेला वयर. तुमी हाय बी कांय म्हणनाका तेका, म्हणत नाका. तो न्ही म्हाका व्हिडियो करपाक हेल्प कर बी म्हणल्यार कांयच करना. कित्याक हांव करता, मातसो मोबायल धरले, हांव व्हिडियो शूट करले, मातसो हांव करता अशें म्हणलें न्ही जाल्यार बी म्हाका हेल्प कर. हें ना ना तूं कर तुगेलें अशें म्हणटा. तुमी हाय बी कांयच म्हणनाका तेका, उलयनाका. करना कसो मातसो मोबायल धरले, हांव मातशें करता कितें हें म्हटल्यार ना ना तूं कर तुगेलें अशें म्हणटा. आपूण कितें करूं म्हाका कळना अशें करता. मोबायल धरपाक कितें कळपाक जाय तितू भितर. ट्रायपॉडा लायलो म्हणून सारको येयना न्ही तो, ताका लागून मनीस जाय पडटा. आनी आतां एक कॅमरामॅन सोदपा पडलो, हायर करपा पडलो. मारलेलो सकाळीं हांवें हाडूं थंय सगळ्यांक. तर चला तर जेवन घेता आमी आनी मागीर न्ही हो पसारो सगळो पळोवया कसो सेट करपाचो तो. घरांनी जाता असली गरमी, रावपाक जायना इतली गरमी जाता सामकी. सो आनी अशें ना की गरमी वाडल्या बी म्हणून कळना कितें म्हण कळना. हो म्हाका म्हणटा तुकाच कशी इतली गरमी येता. गरमी जाता, हेका बी गरमी जाता, पूण म्हाका इतलें स्वेटींग एन्ड ऑल जाता. आनी असं रावूं जायना घरांक, किचनान तर कशेंच रावूं जायना. इतलें केन्ना काय रांदून भायर सरल्यार पुरो जाता, इतली गरमी जाता, इतली गरमी जाता म्हाका. तर आमी उदोवच्यांनी जेवन बी हांगा भायरच बशिल्ली, भायरच आशिल्ली. तर भायर मातशी बसली, वारो बी मारताले न्ही. आनी हो म्हणपाक लागलो आतां वत बी मातशें गेलें न्ही झाडांक उदक घालता म्हणून. आनी पप्पा हांगासर येयला, झाडांक उदक घालता. झाडांक उदक घालप म्हटल्यार रस्त्यार बी उदक मारपाचें न्ही, नाल्यार धुल्ल जाता. सो पयर झाडां उदक घातलेलें, काल घालूं ना. आनी काल रस्त्यार बी उदक मारूं ना. तर सगळें न्ही हांगासर हें जालें, धुल्ल जावपाक लागलो सकाळच्यान. सो ताका लागून म्हणपाक लागलो बेगीन मारून घेता. गाडयो अवस केले की ना धुल्ल जाता सगळं. पळय मारून घेता उदक, मातशें बऱ्या पडटा. थंड बी जाता आनी धूल बी जो आसा पळय मातसो कमी उडटा ताका लागून. आनी न्ही ह्या सायडीच्यान न्ही आमकां मातशें निवळ करपाक जाय. सगळं पानां बिनां पडटा न्ही. तर हांव कितें करता, सकाळ फुडें न्ही हांगा झाडू मारता. घरांक झाडू मारूं जाल्यार कितें स्टॅरकेसीर मारता ना, अशें हे सायडीच्यान निवळ म्हळ्यार हे सायडीच्यानच मारता. सो हांगासर न्ही सगळीं पानां बिनां पडल्या, ती निवळ करूं जाय. सो आतां आनी ना, आतां उदक घातलें न्ही सगळें रेबो जाता. तर सान मारपाचें, सकाळ फुडेंच मारल्यार मातशें बऱ्या पडटा. तर हो आतां येपा हांगासर उदक घालून घेता. सो हो न्ही हांगासर उदक घालता आनी तुमकां न्ही एक कितें दाखयता. खूब 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 टायमान न्ही म्हटल्यार पोरूच्या सिजनाक येयलीच नाशिल्लीं फुलां. उनेच्या सिजनाक की पळय फुलां येयल्या, लिप्पोन रावता येयल्या ती बीन. पेत पोरूं म्हटल्यार कितें जालें, कीड लागली आनी हांगचे न्ही कोंब बी सगळे पिड्यार जाले. सो अंदुनी म्हळ्यार ह्या सिजनाचे फस्ट अशे फुलां येयल्या रे हेका.
पाणी हे आता कळे असा आणि थोड्या दिसांनी हे बी फुलतले. खूप फुलली की ना बरी दिसता, मागीर दाखयता तुमकां. एक 5-6 दीस उरता ही फुलां, बरी दिसता न्ही. वास बी असो काय असना, बट फुलता. सो एक कोंब आयला एका, आता तो वयर सरतलो. मागीर ही सगळी फुलली की ना मागीर बी दाखयता तुमकां. आणि ह्या दिसांनी मी चड काय फुलां माझी फुलूच ना, गरमेन का किती म्हणून खबर ना. चानी पळय, हांगासर आशिल्ली दुर्गार, हो उदक मारता म्हणून थंय वचून रावल्या झाडार. सो हांगात आसता ही, दुर्गारच रावता, झाडांचेर बी रावना. मागीर अशें करून उदक बिदक मारली की मागीर धांवता त्या सायडीन. हांगा रावन पळयता आमकां, आमकां बी वळखती न्ही आतां, आम्ही सदांची जाल्यात तिका. धुवर जाला सो ह्या पयर न्ही, हांगासर दोन फुलां फुललेली पळय ही फुलां, आणि आतां आनी एक येयला हांगासर, कळो येयला. आणि एक 4 दिसांनी हे बी फुलतले, दोन फुलून गेल्ली. बरी फुलां फुललीं न्हू, खूब बरें दिसता. फुलां ना जाल्यार मागीर बेजार येता, हेकाय बीन पळय कळे येयल्या. बट न्ही ह्या दिसा अशें जाता, फुलां आमची सगळीं दशणीक न्ही अशें धवे जाता पोंच्यान, आनी फुलांनी मागीर वांकडी तिकडी फुलता, पोलियो जालेल्या भशेन. आमी रावता, गुलाब बी कांय ना ह्या दिसांक. सो खूब दिसांनी तुमकां हांवें म्हाजें गार्डन दाखयलें, जाल्यार पयलीं मदीं मदीं केन्ना केन्ना दाखयतालें न्ही. सो आतां खूब दिसांनी भायर आयलें तुमकां दाखोवपा लागून. हांव सदांच पळयतां बट तुमकां दाखोवनाशिल्लें. सो आयज म्हटल्यार तुमकां दाखोवया. कितें करता रे, आंगण बी धुयता? गाडयो बी धुले की ना माती पडटा न्ही, ताका लागून मागीर म्हयन्याक एकदा मागीर अशें आंगण धुवपाचें आसता. बरें आतां धुल्लो नाल्यार भितर वयता न्ही, पांयां लागून धुले की. एकल्यान उदक घालपाचें, एकल्यान घासपाचें. वसना रे तो ब्रश घेवन घासूं रे. अशें आमी कितें करता, तुळशीक बीन भायर उदक घालपाक वयता, तुळशी उदक घालपाक जाय, रातची वात लावपाक वयता पळय न्हू, तेन्ना अशें करून पांयां लागलो न्ही हांगा, मागीर ते अशें डार्क शें पडटा, मागीर घास खंय ते वता, तेंकां बरो ब्रश सगळें घासपाक. घाल हांगासर इल्लें उदक. ए म्हाका बी जायनाका, पुरो पुरो मस्त. हय सो पयर न्ही संडेक, आयज ट्युजडे न्ही, काल मंडे जाला, पयर ट्युजडे हाडा, पयर संडेक हाडलेली पप्पान. सो बरी पिकू नाशिल्ली म्हणून तशी दवरलेली, काल खातली म्हणून जाला रे, अजून पिकू ना. ना पिकल्या मोव जाल्या, काल खावपा लागून एक्चुअली दवरले, काल होळी आणि ते त्याचे बोवाळा यादच ना, तशी दवरून गेली. तर ती आता म्हणले खावन सोपोया, मागीर हे सगळी ना, ही हाफ दवरता. हाफ सगळी हाफ.
मागील पोळ्या येस माहिती दोर दोर सामकी मोज आली की ना माहिती ती साल बी काय ना सगळं हातीक लागून वयता मागीर कितें साल काढून दिवं ना जाल्यार खावपाक कळना आमकां ते आनी हा भुरग्या भशेन तरी बरे आपल्याक साबून दी आपल्या साबून मिक्सरा घालून दी मिक्सर मे डाल को देव तशें म्हटलें एक म्हणलें आतां गर्मी बी जाता न्ही च्या आनी नाका म्हटलें रोकडोच च्या करना म्हणटा पांच जावन गेली की सो च्या व्हर नाका म्हटलें गर्मी कसली आता म्हाका जाल्यार म्हाज्यान जाल्यार रावूं जायना आनी एक च्या व्हर जाता जाता गरम चाये नांव घेतल्यार आनी गरम जायना तशी दिता अशीच जाय डायरेक्ट कितें म्हणून खावप तुगे पोटा पावतली खाडाक पयली लागतली फॅमिली सारके बरी आस पय पप्पा पप्पा या शेफ अक्षदा के साथ कैमरामैन कैमरामैन भी नहीं रिपोर्टिंग समाचार ये पे समाप्त होता है समाप्त है खाऊं जाए ते दूसरी प्लेटिंग अनेक प्लेट है आयदन कोण धुतलो पोहे हा पोहे हा की जसे आपण धुलेला बसे किचना योजे म्हणा रे तुमका यस सो हे की लोग माकड आम्ही आमका म्हणून दिता सो घे तुगेल प्लेट फोक जाय हातीन तू थँक्यू दिता हांव पप्पा पार्टी टायम बरी हा गोड आसा बरे हा चल बसून खा गे मागे प्लेट वर दार बंद करून येता गिरण चालू बरी आस न्ही गोड सकाळी हांवें म्हटलें न्ही तुमकां हो म्हागेलो व्हिडियो बी मातसो कॅमरा धर म्हटल्यार धरना बी म्हणून आतां हांव म्हणल्यार पप्पाय कट करपाक वयतलें आपूण व्हिडियो करता खंय खंयच्यान दीस उजळ्ळा आनी कोण जाल्यार केन्ना मोबायल मातसो धर रे हांव कितें करता थंय ट्रायपॉडा लायल्यार सारकी येना बी म्हटल्यार बी काडना पयले आसतले रड रडन जालें अशें म्हणटा मागीर मातशें कितें धरलो न्ही कॅमेरा जबरदस्ती धरपा लावन बीन जालें पुरो न्ही पुरो न्ही पुरो न्ही चालू चला तर आमी पयली पप्पाय खावन घेता आनी मागीर मेळटा तुमकां टायम जाला 8 चालू आसा IPL ह्या दिसा डेली हेच कांयच पळोवपाक मेळना आनी आमी मस्त हांगासर मिनी AC लावन बसल्या फॅनाचो वारो न्ही कसोच लागना गर्मी जाता सारकी सो एवरी समर सिजनाक आमगेलो हेच काम कुलर हाडून भायर लावपाचो ना जाल्यार तो बाबडो भितरच आसता आनी हो पळयात हांगासर IPL पळयता आनी हांव हांगा बसून फॅनाचो वारो खाता सो मे बी न्ही तुमकां मातसो स्लायटली कुलराचो आवाज येतलो वाऱ्याचो आनी तो बंद केलो जाल्यार न्ही रावंक जायना कशें सो ताका लागून होच लावन बसल्या सॉलिड गर्मी जाता फॅनाक दिलो रेस्ट तर आनी मातशें रावन न्ही डिनराचो टायम जातलो सो आयज हेका शीत जाय खंय सो दनपारां हांवें शीत करून दवरलेलें दोनी टायम म्हाज्यान रावूं जायना किचनां कशेंच रांदपाक जायना म्हाज्यान दोनी टायम गरमेन त्रास जाता म्हाका म्हण हांवें एकूचदां दनपारां शीत करून दवरलां नॉनवेज न्ही आतां नुस्तें फ्राय करून मागीर हेका वाडटा आनी हांव न्ही हांगासर आसा म्हाजी हालत पळयात तोंड बीन कितें जालां तें सारकें गरमेन आनी हो हांगासर बसला एज युजल म्हाजो हो एंड पॉयंट येता तो स्टार्टींग पॉयंट
आम्ही अशीच बसतात जशी लोक झगडण बीन कशी बसतात सेपरेट सेपरेट, आम्ही अशीच बसता एव्हरी टाइम. माझा हो जागो त्याचा तो जागो, तर बसल्यात आम्ही हांगासर आसा. सो चलात तर म्हाजे हालत जी ना गरमे नाशी जाल्यार केस बीस कांय उगोना, कशेंच आसा. गरमी जाता गरमी जाता करून भोंवत आसा सकाळच्यान. आनी चलात तर आनी आयचो व्हिडिओ जो आसा पळय तो आयज हांगाच एंड करया. आनी कांय ना, आतां मोबायल घेवन परत किचनान आनी वचना नुस्तें बी भाजता तेन्ना, कित्याक पयलींच म्हाका गरम जाता, तव्यार घालतले भायर येतले, परत अजून परत येतले परत भायर येतले, अशेंच करून रांदतले नाल्यार कुलर व्हरून किचनां लायतले, हेंच काम म्हाजें. तर चला तर आयचो जो व्हिडिओ आसा तो हांगाच एंड करता, आनी तुमकां सगळ्यांक फाल्यां एक दीस परत मेळपाक येता आनी एक नवो व्हिडिओ घेवन. आनी तुमकां आयचो हो म्हाजो ल्हानसो व्हिडिओ आवडलो काय ना तो कमेंट करून सांगात हां. आनी जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलाचे नवं असा आणि माझे चॅनल जर अजून सबस्क्राईब करू ना नाही तर चॅनल सबस्क्राईब करात आणि बेल आयकॉन जो असा पण तो हिट करपाक विसरू नका. चला तर फाल्यां मेळ्या सांजचे 6 वरांचे, तो मेरेन बाय बाय. तो पहिलीच कुलराचा आवाज आणि तुझा आवाज कसा येतलो. फाल्यां मेळ्या.